आय एम सॉरी मोठी आई, माझं चुकलं. असं नाहीये श्रीमला नेहमी सांगायचा. हो पण मीच कधी श्रीच ऐकलं नाही. बरोबर आहे त्याच, आज इथे लोकांना पाणी प्यायला मिळत नाही आणि आपण कपड्यांवर किती पाणी खर्च करतोय, आणि तो आजच नाही त्याने सांगितलंय, आजच नाही ओरडलंय. दर वर्षी बिचारा सांगतोय पाणी वाया घालवू नका घालवू नका. सरीचं लग्न जसं आपल्या घरात जोक बनलंय ना, तशीच ना श्रीची पर्यावरणाबद्दलची काळजी ना एक जोकच वाटायचा आम्हा सगळ्यांना. आपल्याकडे पाऊस पडतोय, पुरेसं पाणी मिळतंय आपल्याला, त्यामुळे त्याच्या बोलण्याचं ना गांभीर्यच नव्हतं ग. आज आपल्याकडे पाण्याचा तुटवडा आहे म्हणून आज कळतंय की त्याचं म्हणणं बरोबर होत. मला ना त्याच्या बोलण्याचं वाईट नाही वाटलं, म्हणजे कधीच वाटत नाही. आज ओळखते का त्याला, त्याचं हे म्हणणं कधीपासूनच आहे मलाच कळायला हवं होत. जगाला ओरडून सांगतोय तो पाणी वाचवा झाडं लावा, आणि त्याच्या घरातलीच माणसं त्यांचं ऐकत नाहीत म्हटल्यावर त्याला राग येणारच ना ग. बरोबर आहे त्याच, काहीच चुकलं नाही त्याच, आजच चुकलं. जान्हवी त्याला सांग हा तू, मला अजिबात राग आला नाहीये त्याच्या बोलण्याचा. सांगते मोठी आई. आणि यापुढे ना मी एक गोष्ट लक्षात ठेवणार आहे, त्याला विचारल्याशिवाय त्याचे कपडेच धुणार नाही. कधीच नाही धुणार मी. ओ कंबर मोडलं माझ, त्या पाण्याने खरंच माझी कंबर मोडून जाणार आहे. आणि बरं एवढं करून कपडे धुवायचे राहिले ते राहिलेच. खरंच आता ना आता सून आणायलाच पाहिजे घरी. ओ एवढं सगळं कोण करत बसणार? ओ सासू बनून आता सुनेवर राज्य करायचं तर मीच आपली मरमर करत राहू का? तुम्हाला सांगते माझ्या बरोबरीच्या चाळीतल्या सगळ्या बायका आहेत ना, सगळ्या सासू झालेल्या आहेत आणि सुनांवर राज्य करतायत, बसून खातायत नुसत्या. माझ्या मेली मागची साडेसाती काही संपतच नाही. आहो खरंच सांगते ओ नाही होतो मला आता, आणि आयुष्यभर काही नुसते कष्टच करत बसायचे का मी? कला आहो आहो हे फोटो बघा ना, हे बघा बघा बघा, चांगली मुलगी आहे, चांगले गुणही जुळत आहेत, दोघी बहिणी आहेत, मोठीचं लग्न झालेलं आहे, नागपुरात राहते ती, ती धाकटी चांगली आहे, तशी जरा थोराड आहे. हा पण आता म्हणजे कसं खात्यापित्या घरच्या मुली जरा मोठ्याच दिसतात ना. बघा बघा ओ बाकी नाकी डोळी अगदी छान आहे, स्वयंपाक पाणीपणी येतं म्हणे तिला. पायात जरा काहीतरी खोट आहे बारीकशी, असं स्वतःहून त्यांनीच सांगितलं, म्हणजे माणसं किती प्रामाणिक आहेत नाही का, आणि घरचं पण बरं आहे, थोडी थोडी स्थूल असली ना तरी कामाला वाघ आहे म्हणे. बघा फोटो तरी बघा तुम्ही. कला तू यात आता नको पडूस. म्हणजे तुला सगळं माहितीये कला? सगळं माहितीये म्हणजे? अहो पिंट्याच आता त्या सर्टिफिकेटशी काही नाहीये. असं होतं का कधी? त्याने शपथेवर कबूल केलंय माझ्याकडे. कला तू इतक्यात पिंट्याचं लग्न जुळवण्याच्या भानगडीत पडू नकोस. मग काय करू? घरच सगळं करून मी मारू का? अगं घरात सून आणायची आपल्याला, मोलकरीण नव्हे. सुनेच आपल्या मुलाशी मनाचं नातं हवं, निव्वळ पैशाचं नाही. हे बघा हे मना बिनाचं नातं आहे ना, सगळं लग्न झालं ना की आपोआपच होत. आणि त्यानेच मला स्वतःहून सांगितलंय की त्याचं आता त्या टवळीशी काही नाहीये म्हणून. मग उगाच तुम्ही त्याला फूस लावू नका. आणि मी काही त्याच्या मर्जी विरुद्ध लग्न लावणार नाहीये. त्याच्याशी मी बोलते बरोबर, तुम्ही नका मध्ये पडू. आता एकदा त्याच्या लग्नाचा खेळ खंडोबा झालाय ना, आत्ता मी त्याचं लग्न ह्या मुलीशी लावणार म्हणजे लावणार, नाहीतर तुम्हाला सांगते कला म्हणून नाव नाही लावणार मी.
श्री एवढं कधीच चिडत नाही, अचानक काय झालंय त्याला? त्याच बरोबर असलं तरी शांतपणे सांगू शकला असताच की तो, किंवा त्याच्या फोनची वाट पाहत होते मी, नंतर त्याला गिल्टी वाटलं की फोन करतो तो। फोन का नाही केलाय त्याने मला? मोठ्या आईंना केला असेल का डायरेक्टली? वा, तस असेल तर चांगलंच आहे। हा बोल ग। बोलू शकतोस? हो बोल ना अर्थात बोल। तू अजून चिडलेलाच आहेस का? जानवी सकाळी सुद्धा मी चिडलो नव्हतोच। मग काय होत ते? तुला याच विषयी बोलायचंय का आता? श्री ऐक ना, तू असं नको ना वागूस। हे बघ, असं वागून तू तुझ्या बरोबर असलेल्या मुद्द्याला काय चुकीचं ठरवतोय? अरे चूक नाही रे, उलट तुझं बरोबर आहे हे सगळ्यांना पटलेलंच आहे ना। मोठी आई सुद्धा म्हणाल्या की श्रीचं बरोबर आहे, त्यांचं चुकलंय। हे ती अनेकदा म्हणाली मला। हे बघ श्री, आता ना त्या तुला विचारल्याशिवाय तुझ्या कपड्यांना हातही लावणार नाही। असं काही होत नाही जानवी, 29 वर्षांचा अनुभव आहे मला। माणसं बदलतात श्री। ती बदलली ना की मानेन मी। अरे पण त्या म्हणाल्यात? असं काही नसतं ग, मी चिडलो ना की 2 दिवसाचं त्यांचं नाटक असतं। पुन्हा ये रे माझ्या मागल्या, मला ना कंटाळा आलाय त्यांना परत परत हे सांगण्याचा। मग श्री आता काय तू असं राग धरून ठेवणार आहेस का मनातल्या मनात? मी असं काहीच करत नाही। मग असं का बोलतोयस तू? मग कसं बोलू श्री? नाही तू सांग मला, तसं मी बोलतो सांग। हे बघ, मला तसं नव्हतं म्हणायचं। अगं तूच म्हणतेस ना, तसं म्हणायचं नसतं तर मग म्हणायचंच कशाला? बरं चल ते जाऊ दे, प्लीज मोठ्या आईना फोन कर, खूप वाईट वाटलंय रे त्यांना बिचाऱ्यांना। जानवी मला सुद्धा वाईट वाटतंय, पाण्याविना आत्महत्या करणाऱ्या त्या शेतकऱ्यांचं वाईट वाटतंय, पाण्याशिवाय मरणाऱ्या त्या गुराढोरांचं वाईट वाटतंय, पाण्यासाठी मैलून मैल हंडे डोक्यावरती ठेवून मुलांना घरात ठेवून चालणाऱ्या त्या बायकांचं वाईट वाटतंय, या सगळ्याविषयी मला सुद्धा वाईट वाटतंय। अरे पण मग ह्या सगळ्याला मोठी आई जबाबदार आहेत का? आपण सगळेच जबाबदार आहोत, आपल्याला ना किंमत नाहीये पाण्याची आणि पाण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या माणसाची। श्री आता एवढ्याशा गोष्टीसाठी एवढं चिडण्याची काहीच गरज नाहीये तुला। वा, तुला सुद्धा हे एवढंच वाटत असेल तर मग काय आनंदच आहे श्री। चल सोड, मला मला काम आहे, नंतर बोलूया। तू तू मोठ्या आईंना एक फोन करशील का? प्लीज माझ्यासाठी। बघतो श्री। बघतो म्हटलं ना, काम आहेत मला, वेळ मिळाला की फोन करेन। थँक्यू श्री। बाय श्री। आय लव्ह यू श्री। श्री मला काम आहेत जानवी। ओके ओके ठेवते, बाय। बाबा। काय रे हे काय? बघा ना। अरे काय आहे ते तरी सांग। बघा तुम्ही, कन्फर्मेशन लेटर। अरे वा बाबा, पाय पडतो। आयुष्यमान भव, अभिनंदन। शाबास। वा वा वा। अगं बाई काय हा काय काय आहे काय? मला कन्फर्मेशन लेटर। अरे दाखव तरी। वा वा छान,
तुझे पगार पण वाढला ना रे. हो. किती मिळणार आता? 30,000. हो बाई, छान छान, म्हणजे अनुपेक्षा जरा कमीच आहे. आओ, तसं नाही हो, म्हणजे चांगलंच झालं ते, पगार वाढला हेही चांगलंच झालं. मुळात काय, कायमचा चिकटला नोकरीला, हे आधी एक बरं झालं. हे महत्वाचं. हा सगळा ना त्या नवीन स्थळाचा परिणाम. बघा, ते स्थळ आलं, हा नोकरीत कायम झाला आणि पगारही वाढला. हो की नाही? अरे गदड्या बघतोयस काय, आईच्या पाया पड, पाया पड. छान छान, खूप छान होऊ दे. आता अक्षता पडू दे, कळलं ना? तर हे देवा पुढे ठेव, तोंड गोड करूया आपण. हा साखरण. हाय. काय आज लवकर? मी लवकर नाही, तू उशिरा आलायस. हो. श्री, चहा घेशील का रे? काय झालंय का? नाही का? नाही, इतर वेळी ह्यावेळी कधी मला चहा विचारत नाहीस तू, आणि मी मागितल्यानंतरही देत नाहीस. अरे दमलेला दिसतोयस म्हणून विचारलं. नाही, नको. बर मग डायरेक्ट जेवशीलच का? नाही ग, मला भूक नाहीये, बाहेर झालंय खाणं. तरी सगळ्या जणी थांबल्यात तुझ्यासाठी. हो, मी त्यांना सांगितलं. काय? हेच खाऊन घ्या म्हणून. अरे पण श्री, आता दोन घास खाऊन घे ना. जानवी बास ना त्या फॉर्मॅलिटीज. फॉर्मॅलिटीज असं नाही रे, पण आता सगळेजण थांबले तर मग त्यांच्या बरोबर थोडस खा. ही तुम्हाला हजारदा सांगितलंय. हो की नाही? माझ्यासाठी नका थांबू, तुम्ही खाऊन घ्या. नाही कळत काय? बरं बरं, ओके. तू तू फ्रेश होऊन घेतोस का, मग बोलूया आपण शांतपणे. कुकरचे शिट्टे झाले आहेत, झाकण उगडलं की लगेच वाढते. तुम्हाला वहिनी, मला भूक नाही. माझंही पोट जरा बरं नाहीये ग. हे काय म्हणजे मी एकटीच जेवणार? वहिनी तू बस बरं माझ्या बरोबर जेवायला. बेबी अग, खरं सांगू का, दुपारी उशिरा झालं ना जेवण, माझ्याही पोटातलं अन्न हललंच नाही अगदी. हे सगळं ना खोटं आहे. खरी गोष्ट ही आहे की श्री जेवला नाही म्हणून तुम्हाला कोणाला जेवायचं नाही. बेबी असं काही नाहीये, असंच आहे वहिनी. पण मला भूक सहन होत नाही, शिवाय माझी ऍसिडिटी पण वाढते. मी जेवणार आहे. अगं पण मी वाढते ना तुला, 5 मिनिटात वाढते. बस झाकण उघडलं ना कुकरचं की लगेच वाढते. वहिनी, श्री अजूनही रागावला असेल माझ्यावर. नाही अगं, मला नाही वाटत. हो, मलाही नाही वाटत. ऑफिसच्या कामामुळे थकला असेल. हा, थकला असेल. मलाही तसंच वाटतंय. पण सकाळपासून माझ्याशी नीट बोलला नाही ना, म्हणून मला असं वाटलं त्यांनी सकाळचंच डोक्यात ठेवलं की काय. इंदे, का तसं काही नसेल आणि नाहीये, आणि तूही डोक्यात ना काढून टाक बरं ते. चला, मी जपाला बसते. मी जाऊन पडते. श्रीचं नक्की काहीतरी बिनसलं. काय रे श्री? हा, हे काय करतोयस? अगं त्या साईडला गादी आहेच, शिवाय मी पण आहे. माझं तुझ्याकडे लक्ष असणारच आहे, पण जर माझा टोळा लागला आणि झोपेत तू इकडे सरकलीस तर तुझा तोल जाऊ नये म्हणून उषा, सेफ्टीसाठी. अरे त्याची खरंच काही गरज नाही. गरज आहे, सेफ्टीसाठी गरज आहे. ठीक आहे ना? ठीक आहे.
झोप आता चल. झोपते. काय हे डोक्यात चाललंय का तुझ्या? नाही तसं काही नाही. जानवी तुला लपवता येत नाही तर मग प्रयत्न का करतेस? तू मोठ्या आईना फोन केला होतास. विसरलो होत. विसरलास? बर पण मग तू आल्यावर बोलला असशील ना त्यांच्याशी. अग हो लक्षातच आलं नाही माझ्या. श्री हे काय? हे काय? मी सांगायला विसरले. लॉन्ड्री बॅग येते. आता तुला तुझे जे कपडे धुवायचे असतील ना ते तू ह्याच्यात टाकत जा. म्हणजे तुझे जास्तीचे कपडे धुतले नाही जाणार. छान आहे ना हे? येस. मूड नाही आहे का तुझा? हो अग जरा तमलोय. ठीक आहे मग झोप तू. आपण बोलू नंतर. गुड नाईट. झोप. तुम्ही असं करत जाऊ नका ग. तुम्ही जेवून घेत जा. कितीदा सांगितलंय तुम्हाला. उगाच पोट मारून बरोबर बसण्यात कसलं आलंय प्रेम? आणि त्यांनी खाऊन घेतलं असेल तर तुम्ही का उपाशी झोपलात? तुम्ही जेवून घ्यायचं. आई पण तो जेवला नाही आणि आम्ही जेवायचं बरं वाटलं नाही हो. इथं चुकतं तुमचं. प्रत्येक बाबतीत भावनिक होण्याची गरज नाहीये. तो चिडला होता ना पण त्याचा मुद्दा बरोबर होता. हो आता त्यांनी एवढे वेळा सांगितलं पण आपण ऐकतच नाही. मग चिडणारच ना तो. हा पाऊस सुद्धा कुठे दडी मारून बसलाय कोणास ठाऊ. देव सगळं नीट करेल. तुझ्या त्या अत्यानंद महाराजांना सांग की जरा पाऊस पाडायला. ते काय करणार बिचारे? एवढे चमत्कार करतात ना. मी तर म्हणते हे सगळे चमत्कार करणारे बुवा ना मराठवाड्यात आणि विदर्भात गेले पाहिजेत आणि तिकडे पाऊस पाडण्याचा चमत्कार करून दाखवला पाहिजे. त्यांनी हात चलाकी करता येते आणि तुमच्यासारखे लोक त्यांना शेंदूर फसायला तयारच असतात. हे बघ ज्यातलं कळत नाही ना त्याबद्दल बोलू नये. तुला माहिती आहे ना मग तू सांग ना. सांग तुझ्या त्या अत्यानंद महाराजांना पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणाव. आता कुठे गेली त्यांची शक्ती? गुढ शक्ती म्हणतेस ना तू. बेबी बेबी जाऊ दे ना. अगं असते एकेकाची श्रद्धा. तिचा जीव रमतो ना त्यात तर रमवू दे ना तिला. आपण कशाला बोलायचं उगीच प्रत्येक विषयात. इंदे तू एवढी शांत कायस? कसला विचार करतेस तू? अग श्रीचा स्वभाव माहितीये ना तुला. हो माझ चुकलंच. जाऊ दे ना इंदू आईने. सोड ना. कशाला उगाच वाढवायचं? तू त्याच्याशी नॉर्मल वाग. हा म्हणजे काही झालंय असं दाखवूच नकोस ना. मला काय वाटत बाळ आलं ना घरात की सगळं काही ठीक होईल. मलाही तसंच वाटत. पण मुलगा ना अगदी श्री सारखा व्हायला पाहिजे. हो श्री सारखाच प्रेमळ केअरिंग आणि तत्वांवरून चिडणारा. पण समंजसय आणि दिसायला ना हुबेहूब श्री सारखा हवा. तसेच डोळे तसंच ना. तुम्हाला कुणाला अमृत सारखा नाही का चालणार? म्हणजे ना तो असं काही वेगळं वागत नाहीये पण खूप तुटक वागतोय. मला जरा विचित्र वाटतंय कारण तो असा नाहीये ना. त्याला ना कशाचा तरी त्रास होतोय बहुधा. सांगत नाहीये तो. बरं मनातलं तर तो कधीच काही सांगत नाही.
म्हणजे काय होतंय माहितीये का, आता ना असं घरातला प्रॉब्लेम आहे का ऑफिस मधलं काही आहे हेच कळायला मार्ग नाहीये. आणि ना एखाद्या गोष्टीवर खूप ओव्हर रिॲक्ट करतोय तो असं वाटतं मला. खूप चिडचिड होते त्याची. इंदूच्या बाबतीत जास्त का? अय्याजी म्हणजे मोठी आई असं म्हणाला ना की माझ्या पोटी अमृत जन्माला येणार आहे, त्यामुळे कदाचित बापरे. तसा माझा अंदाज आहे. तुमचे अंदाज सहसा चुकत नाहीत. हा चुकावा असं मला वाटतंय. पण अय्याजी, पण म्हणजे मोठी आई असं म्हणाल्या की अमृत माझ्या पोटी जन्म घेणार आहे, हे श्रीच्या मनात ना अजून गेलेलं नाहीये. दुसरं काय असू शकत? त्याची अडी धरून बसला असेल तो.